विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्यैषा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार, मी दिलीप महाजन, मोरया प्रकाशन, डोंबिवली। आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांच्या संतांची ओळख या कार्यक्रमात गेल्याच महिन्यात मी माननीय एकनाथजी रानडे यांच्याविषयी बोललो होतो। वारी महामंडळाने मला पुन्हा या कार्यक्रमात बोलण्याची संधी दिली। आज आणि उद्या मी या कार्यक्रमात बोलणार आहे। ते ही संधी मला दिल्याबद्दल वारी महामंडळाचे संतोष गुडबलेजी, राजेश तोफखानेवालेजी आणि त्यांचे सर्व इतर पदाधिकारी आणि सभासद यांचा मी मनापासून ऋणी आहे। गेले 3 दिवस आपण ज्येष्ठ समर्थ भक्त आदरणीय सुरेशजी तोफखानेवाले यांच्याकडून समर्थ संप्रदायाच्या बद्दल ऐकले आहे। मी ही समर्थ संप्रदायासंबंधीच 2 दिवस बोलणार आहे, पण त्यांच्यानंतर मी बोलणं हे थोडंसं धाडसाचं आहे। तरीसुद्धा त्यांचाच आशीर्वाद माझ्या पाठीमागे असल्यामुळे मी हे धाडस करण्याचा प्रयत्न करणार आहे। आजचा आपला विषय समर्थ शिष्य कल्याण स्वामी असा आहे आणि उद्या आपण समर्थ शिष्या वीणास्वामी या विषयावर बोलणार आहोत। समर्थांच्या हे 2 महत्त्वाच्या शिष्यांबद्दल आपण आज आणि उद्या जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। भारताच्या आध्यात्मिक इतिहासात गुरु शिष्यांच्या ज्या जोड्या अजरामर ठरल्या आहेत, उदाहरणार्थ वशिष्ठ श्रीराम, श्रीराम हनुमंत, श्रीकृष्ण अर्जुन, निवृत्तीनाथ ज्ञानदेव आणि अगदी अलीकडच्या काळातील म्हटलं तर रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, या मालिकेमध्ये समर्थ रामदास आणि कल्याण ही जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली आहे। समर्थांचा जास्तीत जास्त सहवास, निकट सहवास म्हणायला हरकत नाही, लाभलेले शिष्य म्हणजे कल्याण स्वामी होय। समर्थांच्या आयुष्याच्या संध्याकाळी म्हणजे त्यांच्या वयाच्या 68व्या वर्षी 1676 छत्रपती शिवरायांच्या विनंतीवरून समर्थ सज्जनगडावर राहायला आले। समर्थांना पूर्वीपासून कफाचा त्रास होता आणि सज्जनगडवरती आपल्याला कदाचित माहिती असेल सगळ्यांना की पूर्वी पावसाचं जे म्हणजे पावसाळ्यात सगळ्याचे पाणी साठवून घ्यायचे, 1-2-3 तळी आहेत तिथे सज्जनगडावर, तर ती तळी पाण्याने पावसाच्या भरायची आणि ते पाणी वर्षभर ते वापरायचे, म्हणजे थोडक्यात ते साठवलेलं पाणी होतं। आणि कफाच्या त्रासाला साठवलेलं पाणी चांगलं नसतं असं म्हणतात, पण आता सज्जनगडावर असं झऱ्याचं पाणी किंवा वाहतं पाणी आणायचं कुठून हा प्रश्न होता आणि समर्थांच्या कफाचा जे त्रास आहे तो थोडासा वाढतोय असं वाटत होतं। मग कल्याण स्वामींना असं आठवलं, स्मरलं की ते जेव्हा परळीला राहत होते समर्थांच्या बरोबर सान्निध्य मठ करून, जिथलं बाघ प्रकरण आपल्याला माहिती असेलच कदाचित, तर तेव्हा उर्मोडी नदीच्या का पात्रामध्ये एक 12 पाझरणारी पिण्याच्या पाण्याची विहीर आहे। कल्याण स्वामी समर्थांना म्हणाले की स्वामी, माझा असा विचार आहे की मी ते पाणी रोज तुमच्यासाठी घेऊन येईन। म्हणाले, अरे उर्मोडी नदी खाली गड उतरून जायचं, तिथून एक 1.5 कोस 1.5 कोस नदीचं ते विहीर आहे
आणि तू तिथून पाणी आणून आणून आणणार किती आणि ते पुरणार का आपल्याला? किती आणशील पाणी असं? एक बादली, दोन बादली, किती? म्हणजे मला ते पुरणार कसं? तर तो काय तसा काय विचार करायची गरज नाही आहे. पण कल्याण स्वामी म्हणाले, नाही साम, मी हे पाणी आणणार आहे आणि रोज मी घेऊन येईन. आपण सज्जनगडावर गेला असाल तर सज्जनगडाच्या शेजघरामध्ये दोन मोठाले हंडे आपल्याला दिसतील ठेवलेले, आणि त्याच्यावरती लिहिलेले की कल्याण स्वामी हे दोन हंडे भरून. आपण जर पाहिलं तर आपल्याला नुसता हंडा सुद्धा एखादा उचलणार नाही, पण कल्याण स्वामी हे दोन हंडे भरून आणायचे, पाण्याने भरून कोस दीड कोस अंतरावरून गळ चलून चढून यायचे. एक कावड केलेली असायची त्यांनी. आणि इतकं असं श्रमाचं काम कल्याण स्वामीने सुरुवात केलं करायला. एक दोन दिवस पाहिलं समर्थांनी की कल्याण स्वामी तर तसं खरं बलदंड शरीर, निपाळ शरीर होते. समर्थांच्या तालमीतच वाढवलेले आहेत ते. बाराशे रोज सूर्यनमस्कार घालत होते. तरीसुद्धा त्यांची दमणूक आणि शरीराची होणारी झीज याचा विचार करता समर्थांनी कोठीला अशी आज्ञा देऊन ठेवली, सामानाच्या कोठीला, की उद्यापासून कल्याणाला 2 शेर चणा डाळ, 1 शेर गूळ आणि 1/2 शेर साजूक तूप द्यायचं. आणि कल्याण स्वामींनी हे सगळं सामान घेऊन जायचं बरोबर. खाली उर्मळे नदीच्या काठी कुठेतरी चांगली जागा बघायची, 3 दगड मांडायचे आणि त्या दगडाची चूल करून हे पुरण शिजवायचं, तेथं ग्रहण करायचं आणि मग येताना हे दोन हांडे भरून कावड घेऊन यायचे. असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला होता. सुरुवातीला या त्यांच्या अचाट कामाचं, अचाट शक्तीच्या कामाचं सर्वांनी कौतुक केलं. पण काही जे भोजनभाऊ शिष्य त्यांच्या सहवासात होते समर्थांच्या, त्यांना असं वाटलं की अरे हा कल्याण जो आहे तो रोज तो एवढे 2 शेर डाळ, 1 शेर गूळ, 1/2 शेर तूप एवढं सगळं रोज पुरण शिजवतो, खातो, समर्थांच्या खास मर्जीतला आहे. समर्थांचं ठीक आहे, पण ह्याला समजायला नको का कल्याणाला? अरे आपण का ही कामं करायला तर समर्थांच्या सान्निध्यात आलो का? त्यांचा अनुग्रह घेतला का? साधना करायला पाहिजे. आम्ही बघा किती रोज जप करतो, इतक्या माळा जप करतो, दासबोधाची आमची इतकी पारायणं झाली. कल्याणांनी दासबोध लिहिला असेल, पण एकदा दासबोध लिहिला पुन्हा वाचलाय तरी का? आणि अशी डोर मेहनतीची कामं कल्याण करतो. नुसता डाळ गप्पू झालाय, म्हणजे डाळ गप्पू म्हणजे पुरण, पुरण खायचं, सामान आणि पाणी आणायचं, बस. ह्याच्याशिवाय त्याला काही सुचतच नाही, दुसरं कामही करत नाही, दुसरं काही काही साधना करत नाही, काही नाही. आम्ही बघा कशी साधना करतो. अशी चर्चा ते इतर शिष्य मंडळीमध्ये सुरू झाली आणि कल्याणाला त्यांनी डाळ गप्पू हे नाव दिलेलं होतं. समर्थांच्या कानावर ही गोष्ट कर्णोपकरणी गेली. समर्थांनी ओळखलं की आता या शिष्यांना दाखवून दिला पाहिजे कल्याण स्वामींचा अधिकार काय आहे. रोज संध्याकाळच्या वेळेला निरूपणासाठी सगळे शिष्य एकत्र बसत असत. त्या ठिकाणी काही चर्चा, समर्थांचं काही उद्बोधन अशा प्रकारचं तिथं चालत असे. समर्थांनी आज सांगितलं की आपण सगळे, तुम्ही अनेक लोक जे शिष्याजीत आहात, जप करतायत, साधना करतायत, मला माहिती आहे खूप चांगलं करताय, दासबोध तर तुम्ही कितीतरी पारायणं केले आहेत, तर मला आज तुम्हाला सगळ्यांना विचारायचा म्हणले प्रश्न. ते अमुक एक ही जी ओवी आहे ती दासबोधातल्या कोणत्या दशकातल्या कितव्या समासामध्ये आहे, कोण सांगेल? सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले. नेमकी ती ओवी कोणत्या समासातली आणि कोणत्या दशकातली आणि कितवी ओवी आहे हे कुणालाही काही सांगता आलं. कल्याण बाजूला उभे होते हात जोडून. समर्थांनी कल्याणाकडे पाहिलं. कल्याणा, अरे काय बाबा, तू तर दासबोध लिहिलायस, तुला काही आठवत आहे का काही? हात जोडून आले. स्वामी, आपली कृपा असेल, आपली आज्ञा असेल तर मी उत्तर देऊ का? बर दे, म्हणजे तुला तर विचारतोय मी, तुला काही आठवत आहे का?
आणि त्यांनी ती ओवीचा क्रमांक, समास क्रमांक, दशक क्रमांक आणि ओवी पूर्ण म्हणून दाखवली. जो आपला गुरुबंधू असं इतर शिष्यांना वाटत होतं की हा फक्त डोर मेहनत करतोय, त्याच गुरुबंधूंनी समर्थांनी विचारलेल्या प्रश्नाचं इतकं चोख उत्तर दिलेलं पाहून सगळ्यांनी माना खाली घातल्या आणि सगळ्यांना कळालं की अरे नाही, कल्याण स्वामी म्हणजे फक्त ढोर मेहनतीचं काम करणार नाहीत, शारीरिक कामाचं नाही, तर ते या साधनेमध्ये सुद्धा दासबोधा वाचन असो किंवा कुठली साधनं असो ते अत्यंत पुढे गेलेले आहेत आपल्यापेक्षा. समर्थांच्या सहवासात कल्याण स्वामी घडले की त्यांचे जी पूर्ण व्यक्तिमत्व घडलं गेलं ते केवळ शारीरिक असं नव्हतं, ते मन, मनगट आणि मेंदू असा संपूर्ण विकास कल्याण स्वामींचा समर्थांनी त्यांच्या सहवासात घडवून आणला होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गडावरची आणखी एक कल्याण स्वामींच्या बद्दल गोष्ट सांगतात की समर्थ एकदा संध्याकाळच्या वेळेला असंच गडावरून फिरत होते किनाऱ्यावरून, त्यांनी अंगावर त्यांची छाटी पांघरलेली होती आणि जोरात वारा सुटला आणि ती त्यांच्या अंगावर ती छाटी उडाली आणि ती खाली पडायला लागली. त्यांच्या तोंडून एकदम शब्द गेला, अरे कल्याण, छाटी उडाली. एका क्षणाचाही विचार न करता कल्याण स्वामींनी त्या छाटीला पकडण्यासाठी जी उडी घेतली खाली कड्यावरून आणि ती उडी घेतली, सगळे आश्चर्याने बघत राहिले, आता हा कल्याण काही येत नाही परत व्हावा म्हणले. थोड्या उंचावरून उडी मारली त्यांनी, पण समर्थ कृपाच होती ती. कल्याण स्वामीने ती छाटी जमिनीला लागायच्या आत हाताने ती धरली. त्यांना कुठेही काही खरचटलं नाही, लागलं नाही, कारण ते काळातील पावसाळ्याचे दिवस असतील, जमीन भुसभुसीत झाली असेल असं म्हणा किंवा समर्थांची कृपा असे म्हणा, पण कल्याण स्वामींना कुठेही फारशी असे शारीरिक हानी किंवा इजा न होता त्यांनी ती छाटी वर घेऊन आल्या आणि समर्थांना अर्पण केली. असे हे जे कल्याण स्वामी आहेत की नुसता कल्याणा म्हणले की उडी टाकणारे कड्यावरून, समर्थांसाठी दोन दोन मोठे हंडे भरून आणणारे, कोस दीड कोस अंतरावरून गड चढून. दासबोध एकदा लिहिला म्हणून संपला असं नाही, दासबोध मुखोद्गत आहे, कारण कल्याण स्वामी एक पाठी होते. असे हे कल्याण स्वामी समर्थांनी कुठून मिळवले, त्यांना कुठे सापडले, हे मूळ कल्याण स्वामी होते कुठे आणि त्यांना समर्थांनी घडवलं कसं, हेही आपण जाणून घेण्यास आता उत्सुक असालच असं मला वाटतं. कल्याण स्वामी, कल्याण स्वामी हे कल्याणांचा नायक आहे, खरं मूळचं नाव नाही आहे. आपल्याला माहिती आहे की नाशिकजवळ भगूर नावाचं सावरकरांचं गाव आहे आणि त्या गावाच्या नजीकच एक बाबुळगाव नावाचं गाव आहे. त्या बाबुळगावचे कृष्णाजी पंत कुलकर्णी आणि करवीर नगरी म्हणजेच आत्ताचं कोल्हापूर, या कोल्हापूर नगरीत वास्तव्य करणारे पाराजी पंत गोसावी यांची बहीण लक्ष्मीबाई, या दोघांच्या पोटी दोन रत्न जन्माला आली, त्यापैकी थोरला मुलगा अंबाजी आणि धाकटा मुलगा दत्ताजी, दत्तात्रय. या कृष्णाजी पंताचा आणि लक्ष्मीबाईंचा विवाह झाला कसा, ही सुद्धा एक अद्भुत कथा आहे. कृष्णाजी पंत कुलकर्णी त्यांचा पहिला एक विवाह झालेला होता आणि त्यांची पत्नी पहिल्याच बाळंतपणात मुलासह निवर्तली. बाळंतपणामध्ये तरुण पत्नी आणि होऊ घातलेला मुलगा यांचा वियोग त्यांना सहन झाला नाही, त्यांना वैराग्य प्राप्त झालं की आता आपण संसारात काही करायचं नाही, आणि हे वैराग्य प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तीर्थयात्रा करायची ठरवली आणि असे अनेक ठिकाणी ते तीर्थयात्रा करत करत कोल्हापूरला आले. कोल्हापूरला अंबाबाईच्या म्हणजे महालक्ष्मी मंदिरामध्ये ओरीमध्ये ते थांबले होते आणि त्यांनी तिथे सप्तशतीचं अनुष्ठान करायचं ठरवलं, सप्तशतीचे पाठ करायचं. असे ते
कृष्णाजी पंत कुलकर्णी कोल्हापूरला आले होते आणि ह्या बालाजी पंतांच्या भगिनी लक्ष्मीबाई यांचाही थोडंसं वैवाहिक विवाह झालेला नव्हता आणि त्या विवाहाच्या चिंतेमध्ये बालाजी पंत असायचे. आपल्या बहिणीचं लग्न झालं नाही, बाकी सगळं त्यांचं घरचं खूप चांगलं होतं, चांगल्यापैकी खातंपितं घर होतं, शेतीवाडी होती, थोडी सराफी होती, पण बहिणीचं लग्न जमलेलं नव्हतं, जमत नव्हतं. हे कृष्णाजी पंत जेव्हा कोल्हापुरामध्ये अंबाबाईच्या देवळामध्ये होते तेव्हा आपले पाराजी पंतसुद्धा नेहमी खरं म्हणजे नित्यदर्शनाला जात असत, पण एके दिवशी पहाटे पाराजी पंतांना अंबाबाईंनी दृष्टांत दिला की ह्या आपल्या माझ्या मंदिरामध्ये ओवरीमध्ये एक गृहस्थ आले तीर्थयात्रा करत करत आणि सप्तषष्टीचं तिथं ते अनुष्ठान करत आहेत, त्यांना तू तुझी बहीण दे, असा पहाटे पहाटे दृष्टांत झाला. आणि इकडे कृष्णाजी पंतालाही अंबाबाईंनी दृष्टांत दिला की तू माझ्या इथे सान्निध्यात आलेला आहेस, माझ्याजवळ आलेला आहेस, तर माझा तुला अशी आज्ञा आहे की तू पाराजी पंत तुला येतील त्यांच्या बहिणीसाठी विचारायला, तर त्यांच्या बहिणीची तू विवाह कर. अशा रीतीने अंबाबाईंना अंबाबाईंनी पाराजी पंतांना एकीकडे दृष्टांत दिला, कृष्णाजी पंतांना एकीकडे दृष्टांत दिला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नित्यदर्शनाला गेलेले बालाजी पंत त्यांनी बघितलं की ओरीत एकजण सप्तशतीचा पाठ करत आहेत, हीच ते आपल्याला अंबाबाईने सांगितलेली व्यक्ती असावी म्हणून ते त्यांचा सप्तशतीचा पाठ चालू होईपर्यंत ते बोलायला गेले, पण ते म्हणजे थोडं थांबा माझा पाठ व्हायचे तसे म्हणजे पुण्याने सांगितलं. मग त्यांचा ते पाठ होईपर्यंत ते दर्शन घेऊन काय त्यांचा ते नेहमीचं असतील काय प्रदक्षिणा वगैरे करून ते येऊन तिथं थांबले आणि मग त्यांचे पाठ झाल्यानंतर त्यांचं अनुष्ठान संपल्यानंतर त्या दिवशीचं मग त्यांनी संभाषण सुरू केलं. मी असं असं पाराजी पंत आहे, असं असं मला दृष्टांत झालेला आहे, आपलं नाव कृष्णाजी पंतचं आहे का? आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं की बरोबर त्यांनी त्या अंबाबाईंनी बरोबर पाठवलं होतं, ते म्हणजे मलाही असं दृष्टांत झालेलं आहे की तू यांच्या बहिणीशी लग्न कर. आता अंबाबाईंचेच दृष्टांत आहे, आज्ञा आहे म्हणल्यानंतर नाकारता यायचं नाही, नाकारू शकणारही नाही आपण कोणी. पण माझं एक मी आता हे वैराग्याच्या ह्याच्यामध्ये आहे, तीर्थयात्रा सुरू केली होती आणि परत संसारात पडण्याचं मला तर नाही आहे. पण आता ह्या अंबाबाईंच्या दृष्ट्यानंतर मी एक विचार करतो की हे आपण तुमच्या बहिणीशी माझा विवाह होऊ द्या आणि जसं यांनी सांगितलेलं अंबाबाईंनी की तुम्हाला ह्या ह्याच्यातनं दोन पुत्र निर्माण तुमच्या पोटी येणार आहेत आणि हे दोन पुत्र हे तुमच्या वंशाचा उद्धार करतील आणि समाजाचं फार मोठं काम करणार आहेत, धर्माचं फार मोठे उपासक असणार आहेत, प्रचारक असणार आहेत. तर हे दोन पुत्र होईपर्यंत मी संसारात राहीन आणि पुढे मात्र मी परत तीर्थयात्रेला निघून जाईन, अशी माझी आत्तापर्यंतची धारणा झालेली आहे. अंबाबाई दृष्टांत झाल्यामुळे मी विवाह करण्यास तयार आहे. पाराजित पण म्हणाले ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही तोपर्यंत जो पण तुम्हाला राहायचं तोपर्यंत संसारात राहा, मी माझ्या बहिणीला आणि माझ्या भाच्यांना सांभाळण्याला समर्थ आहे, तुम्ही जर तीर्थयात्रेला गेलातच तर मी माझ्या ह्या दोघांचा तिघांचा नीट सांभाळ करेन, तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत मनाने तीर्थयात्रेला जा. असं हे सगळं झाल्यानंतर त्यांचा विवाह झाला, ते परत बाभुळगावला राहायला गेले. खरं म्हणजे पाराजी पंत म्हणजे तुम्ही इथे कुठे जाता तिकडे, तर तसं त्यांना त्या काही पटलं नाही, म्हणजे मेहुण्याच्या घरी किती दिवस राहायचं, आणि ते बाभुळगावला परत गेले आणि यथावकाश अंबाजी आणि दत्ताजी, अंबाजी मोठा आणि दत्ताजी धाकटा, अशा दोन पुत्र झाले आणि त्यांचे मौंजीबंधन होईपर्यंत पाराजी पंत होते, कृष्णाजी पंत संसारात होते. आणि त्यांच्या मुंजी वगैरे झाल्यानंतर ते बऱ्यापैकी मोठे झाले, समज आली, त्यांना आईची काळजी घेतील अशी सगळी खात्री केल्यानंतर ते परत कोल्हापूरला आले सगळे मंडळी. आणि त्यांनी पाराजी पंताला सांगितलं की मी आपणाला म्हणण्याप्रमाणे आता माझी अशी मानसिक धारणा झाली की मी परत माझ्या तीर्थयात्रेला सुरुवात करावी. कृष्णाजी पाराजी पंतांनाही त्यांना सांगितलं ठीक आहे, तुमची जशी इच्छा असेल तसं आहे, मी या माझ्या बहिणीचा आणि बाच्यांचा सांभाळा करतो. तर मग
हे अंबाजी दत्ताजी आणि त्यांच्या आई लक्ष्मीबाई हे तिघे पाराजी पंतांकडे तेव्हापासून अजोळी राहू लागले। याच काळामध्ये हे जेव्हा आले कोल्हापूरला सगळे राहायला, काही काळानंतर समर्थांची कीर्तनं कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिरामध्ये पोच व्हायला ठरली आहेत। रोज त्यांचा रात्री कीर्तन असे। इथं ते समर्थसुद्धा महालक्ष्मी मंदिराच्या त्या ओरीतच उतरलेले होते, बरोबर शिष्य त्यांचा समुदाय होता आणि रोज रात्री त्यांचं कीर्तन असे, दिवस भिक्षा असे, दिवसभर सगळ्या काही त्यांचा असायची, रात्री माझं कीर्तन असायचं। पाराजी पंतांचं नित्य येणं मंदिरात असल्यामुळे त्यांना ह्या कीर्तनाचं कळालं आणि त्यांनी त्या कीर्तन त्या समर्थांचं कीर्तन ऐकायला जायचं ठरवलं। मग कीर्तनला ऐकायला जायचं ठरवलं तर त्यांनी घरा सांगितल्यानंतर मग लक्ष्मीबाई पण येऊ लागल्या, की दोन मुलं यायला लागल्या। पाराजी पंतांच्या सहधर्मचाराणी सत्यभामाबाई त्याही कीर्तनाला येऊ लागल्या। असे काही दिवस तिने 4-5 दिवस 6 दिवस कीर्तन ऐकल्यानंतर समर्थांबद्दलची त्यांची जी हे होती धारणा खूप छान झाली। अरे हे सत्पुरुष आहेत, किती सगळं छान सांगतात, किती समाजाच्या उद्धाराचं सांगतात, आपल्या स्वतःच्या उद्धाराचा आध्यात्मिक उद्धाराचं सांगतात, तर यांचा आपण अनुग्रह घ्यावा अशी त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली। आणि एके दिवशी कीर्तन झाल्यानंतर त्यांनी आपला मनोदय समर्थांना बोलून दाखवला। समर्थ म्हणाले काही हरकत नाही, येऊ आम्ही तुम्हाला अनुग्रह, येऊ आम्ही तुमच्या उद्या घरी। आणि अशा रीतीने दुसऱ्या दिवशी समर्थ पाराजी पंतांच्या घरी गेले। ते घरी गेले तर त्यांनी पाहिलं की घर अत्यंत स्वच्छ, शेणानं सारवलेलं अंगण, त्याच्यानंतर सुंदर घातलेली रांगोळी आणि जिकडे तिकडे तोरणं लावलेली आहेत, फुलमाळा लावलेल्या आहेत, घर अत्यंत सुजवलेलं आहे आणि एक मुलगा अंबाजी हा सगळं धावपळ करतो आहे, सगळे त्याच्याकडे सगळी जबाबदारी आहे आणि उत्तम रीतीने तो सगळं हे सगळं तो काम करतो आहे, सगळं चटपटीत मुलगा आहे, चुणचुणीत आहे, हुशार आहे, कुशाग्र आहे, हे सगळं समर्थ न्याहाळत होते। मग त्यांचं सत्यभामाबाईंचा आणि यांचा अनुग्रह झाला। कृष्णाबाई म्हणाल्या आम्हालाही अनुग्रह द्या, त्यांनाही अनुग्रह दिला, अनुग्रह झाला, त्यांचं काय फराळा व्हायचं तर झाल्या। मग पाराजी पंतांनी एका तबकामध्ये काही किमती वस्तू, काही सोना नाणं आणि एक किमती शाल वगैरे असं आणलं आणि समर्थांना पुढे ठेवून म्हणाले महाराज ही गुरुदक्षिणा आमची स्वीकारावी। समर्थ म्हणाले तुम्ही संसारी लोक असे असताना म्हणले की जे आम्हाला नको आहे ते देता म्हणले, आता आम्ही हे घेऊन सगळं घेऊन तुमचे किमती वस्त्र, तुमचे पैसे, तुमचे दागिने घेऊन काय करायचं आम्हाला म्हणले, आम्हाला काय उपयोग आहे त्याचा, आम्हाला जे पाहिजे ते देत नाही, नको ते देता म्हणले। महाराज म्हणाले तुम्ही काय पाहिजे ते मागा, मला शक्य असेल ते तुम्हाला काय पाहिजे मला कळू द्या, माझ्याच्या कुवतीमध्ये असेल तर मी नक्कीच त्या देईन तुम्हाला, तुम्ही मागा तरी काय, तुम्हाला काय हवंय काय तुमची इच्छा आहे। समर्थ म्हणाले मला हा जो तुमचा अंबाजी आहे ना तो मुलगा द्या म्हणाले। पाराजी पंत म्हणाले महाराज हा जर माझा मुलगा असता तर मी आनंदाने दिला असता, पण हा माझा मुलगा नाही आहे, याच्यावर माझा अधिकार नाही आहे, हा माझ्या बहिणीचा मुलगा, लक्ष्मीबाईचा मुलगा आहे, तर मी तिला विचारून तुम्हाला सांगतो। मग ते लक्ष्मीबाईंना विचारायला लागेल, लक्ष्मीबाई आणि दत्ताजी सगळे सगळे होते। लक्ष्मीबाई समर्थांच्या समोर आल्या, नमस्कार केला, चाष्टांग नमस्कार केला आणि समर्थांना त्याने विनंती केली महाराज एकालाच का मागताय, आम्हाला तिघांचाही स्वीकार करा, आम्हाला तिघांनाही पदरात घ्या। समर्थांनी आनंदाने संमती दिली, तथास्तु म्हणाले आणि 2-3 दिवसांनी आम्ही चाफळला जाणार आहोत, आता रामनवमीचा उत्सव जवळ येतोय, तुम्ही तिघही आमच्याबरोबर चला। आणि अशा रीतीने लक्ष्मीबाई, थोरला मुलगा अंबाजी आणि धाकटा मुलगा दत्ताजी तिघेही समर्थांच्या सहवासात आले, समर्थ संप्रदायात आले। यथावकाश कीर्तन संपवून तिथले कोल्हापुरातली समर्थ चाफळच्या दिशेने या तिघांसह मार्गक्रमणा करू लागले। चाफळ हे एक मोठं केंद्र बनलं होतं त्या काळी, समर्थांनी राम मंदिर तिथं स्थापन केलं होतं आणि संपूर्ण चाफळ खोऱ्यामध्ये
त्यांच्या या रामभक्तीचा आणि समाज जागरणाचा कार्यक्रम खूप जोरदार चालू असेल. यावेळी त्यांनी ठरवलं की ह्या रामनवमीच्या निमित्ताने मसूरला रथयात्रा काढायची रामाची, असं त्यांनी ठरवलं होतं. आणि मसूरच्या यात्रेची तयारी जोरदार चालू होती. समर्थ पोचले तिथे, मसूरची यात्रा सुरू झाली. जो उत्साह चापळपुरात या लोकांनी पाहिला होता त्यावेळेला, इतक्या वर्षानंतर आपल्या देवा देवतेची कुठली तरी एक मोठा उत्सव होतोय आणि त्याची रथयात्रा निघते. सगळ्यांना गुलामीमध्ये हे कधी पाहायला मिळालंच नव्हतं. समर्थांच्या जनजागरणामुळे, रामभक्तीमुळे हे सगळं त्यांना पाहायला मिळत होतं. आणि समर्थ आहेत आणि ती समर्थ व्यक्ती आपल्या ह्या सगळ्या घडवून आणते असं म्हणल्यानंतर लोकांचा अमाप उत्साह वाढला होता. खूप मोठी रथयात्रा निघालेली होती आणि काय वाजंत्री असतील, अब्दागिऱ्या असतील, रथांचा रथाची सजावट असेल, घोडे अमुक तमुक सगळं जोरदार रथयात्रा चालू होती. आणि ती रथयात्रा एका ठिकाणी निघाली असताना एक झाडमध्ये असं आढळलं, झाडाची फांदी आली आणि त्या झाडाच्या फांदीला रथाला लावलेला जो ध्वज होता तो अडकत होता. आता काय करायचा प्रश्न पडला, पुढे न्यायचे कसे? ध्वज तर खाली काढायचा नाही आहे, रथयात्रा तर पुढे गेली पाहिजे. रथयात्रा का थांबली म्हणून समर्थ जे आजूबाजूला कुठे होते त्यांच्याकडे सगळे गेले, असं झालंय महाराज. तिथे समर्थ आले, बरोबर अंबाजी होतेच, इतरही शिष्य होते. त्यांनी पाहिले की असं आता झालंय. ते म्हणले झाडाची जी फांदी आहे ती झाडाची फांदी आपल्याला तोडावी लागेल. तर तिथले जे कोणी आदिलशहाचे जे सरदार होते किंवा सरकारी लोक होते ते म्हणले की आम्ही तर आत्तापर्यंत झाड तोडायचे म्हणजे सुद्धा त्यांची परवानगी लागायची. आता हे आपण फांदी तोडायची आहे का नाही, काय करायचं का नाही, हा प्रश्न आहे मोठा. समर्थांनी म्हणले आपण रामाचा उत्सव करतो, राम सगळ्याचा स्वामी आहे, कुठला आदिलशहा काय, तुम्ही हे फांदी तोडा. म्हणले काय होणार नाही, ठीक आहे म्हणले फांदी तोडा. समर्थ तुम्ही म्हणता तर आपण तोडू. कारण अनेक आदिलशहाच्या सरदारांनी समर्थांना चापळामध्ये जमीन दिलेली होती, त्यांना ते समर्था या उत्सवाला सहकार्य करत होते, त्यामुळे तो मोठा काय प्रश्न येणार नव्हता परवानगीचा. तरीसुद्धा त्यांच्या मनातली भीती समर्थांनी काढून टाकली. आणि बरं आता फांदी तोडायची ठरली तर ती फांदीचं नेमकं असं होते की ती फांदी तोडायला गेली ती काही विहिरीवर गेलेली होती. जवळ खाली विहीर होती आणि त्या विहिरीवर ती फांदी अशी गेलेली होती. आणि जो कोणी ती फांदी तोडायला त्या फांदीवर जाईल ती फांदी तुटता क्षणी तो विहिरीत पडण्याची शक्यता होती. आता ही फांदी तोडायची कोणी? सगळ्यांनी बघितलं की ह्या ते विहिरीत पडण्याची शक्यता आहे बाबा, तर कोणी फांदी तोडायला धजावे ना. पण हा अंबाजी जो होता तो मोठा तरुण 12-15 वर्षाचा, तो म्हणला स्वामी आपली आज्ञा असेल तर मी तोडतो ही फांदी. बघ वा कल्याण आहे, बघ तुला ती विहिरीत विहिरीत पडला असेल काय होईल भगवानला माहित नाही. हा स्वामी आहो तुम्ही असल्यावर मला कसली चिंता, म्हणलंय काय विहिरीत पडलो तर पडलो मी, पण मी हे फांदी तोडतो. आणि तो गेला झाडावर, त्या फांदीवर गेला, फांदी तोडली आणि खरंच तो विहिरीत पडला. सगळ्याला वाटला ते विहीर खोल होती, खूप पाणी होतं भरपूर, काय करावं. सगळ्यांना चिंता लागली की खरंच हा विहिरीत पडला आहे. समर्थांच्याकडे सगळं बघायला, स्वामी बघा तो पडला तर खाली त्याला वाचवा. समर्थ म्हणाले बर बघतो काय करायचं ते. त्यांनी खाली असं त्या विहिरीत डोकावलं आणि फक्त विचारायला आलं, अंबाजी कल्याण आहे का रे? सगळं कल्याण आहे ना? खालून त्या विहिरीत नावाज आला, स्वामी सगळं काही कल्याण आहे. आणि त्या क्षणापासून अंबाजीचं नाव कल्याण हे पडलं. ती फांदी तुटली गेली, रथाची रथयात्रा सगळी पूर्ण व्यवस्थित पार पडली आणि या ठिकाणी अंबाजीचा कल्याण नामकरण झालेलं होतं. मी मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कल्याण जेव्हा त्यांना अंबाजीनं निवडलं होतं समर्थांनी, त्यांनी त्याचं हस्ताक्षरही पाहिलेलं होतं. अतिशय सुंदर हस्ताक्षर. समर्थांच्या मुळात हेतू असा होता त्यांना अंबाजीला निवडायचा की याला आपण आपला लेखक बनवायचा आहे. आपलं जे काय साहित्य निर्मिती करायची आपल्याला पुढे चालवून, कुणीतरी त्यांना लेखक असा सुंदर हस्ताक्षरवाला पाहिजे होता. त्याने लेखक म्हणून त्यांना निवडलं होतं. तर त्यांचं हस्ताक्षरचं सुंदर होतंच कल्याणांचं, पण समर्थांनी ते पुढे अधिक चांगलं करून घेतलं. समर्थांनी त्यांना स्वतःचा कित्ता दिला आणि नुसताच अक्षर सुधारून घेतलं नाही, चांगलं करून घेतलं नाही, तर मी मागे बोलल्याप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कल्याणाला घडवताना त्यांनी पूर्ण विचार केला, मन मनगट आणि मेंदू. शरीरही त्यांचं तसं घडलं, रोज बाळाचे नमस्कार सूर्यगार नमस्कार घालायचे. आणि
मेंदूजे म्हणाल तर समर्थांच्या सहवासामध्ये राहून राहून कल्याण स्वामी ही त्यांची जी प्रज्ञा आहे ती आपोआप जागृत होऊ लागली। अनेक वेळा असं व्हायचं की कल्याण स्वामी लेखक असल्यामुळे त्यांचे लेखनाचे सर्व साहित्य त्यांना नेहमी सज्ज ठेवायला लागायचं आणि समर्थांना लागणारे जे संदर्भ ग्रंथ आहेत सगळे ते सगळे संदर्भ ग्रंथ एका पेटाऱ्यामध्ये भरलेले असायचे। तो पेटारा लेखन साहित्य कागद हे सगळं कल्याण स्वामी डोक्यावर घेऊन त्याचं मन दीड मन ओझं असायचं आणि समर्थांच्या पाठोपाठ त्यांचं कुठेही ते रानावनात समर्थ जायचे, जंगलात जायचे, कुठेही एखाद्या झाडाखाली त्याला वाटायचं की अरे चला मला हे स्फुरलंय कल्याणा हे लिही, कल्याण लागली तत्परतेने ते कागदावर उतरवायला तयार असायचं, सगळी त्यांची तयारी असायची। हे असं करता करता कल्याण स्वामींना सुद्धा मी म्हणल्याप्रमाणे त्यांची जी प्रज्ञा ते जागृत होऊ लागली आणि एकदा असं झालं की समर्थांनी ओव्यांमध्ये काही प्रश्न कल्याणांना विचारले आणि कल्याण स्वामींनी त्यांची उत्तरं ओव्यांमध्येच दिली। एकदा तर असं ते संस्कृतमध्ये हे झालं तर तो जो त्यांचा संस्कृतमधला संवाद होता तो दासगीता म्हणून पुढे चालून प्रसिद्ध पावला। अशा कल्याण स्वामी समर्थांच्या सहवासात घडले होते, घडत होते, त्यांचं लेखनाचं कार्यही चालू होतं आणि मग एकदा समर्थांनी परळीला असताना त्यांना असा निरोप आला की आपल्याला आता इथून जायचं आहे, परळी म्हणजे सज्जनगडच्या गाव खालचं गाव, तर त्यांनी वरंद घाटाकडे जायला सुरुवात केली। वरंद घाट म्हणजे भोरच्या पलीकडे शिवथरगड आपण आता जे म्हणतो त्या शिवथरगडीकडे त्यांची वाटचाल सुरू झाली। कल्याण व इतर चिल्लक शिष्य उद्धव स्वामी असतील, दिनकर गोसावी असतील, इतरही शिष्य होते, हे सगळे शिष्य मिळून घळीत आले। शिवथरगडीची निवड समर्थांनी दासबोध लेखनासाठी केलेली होती, त्यांना तिथे राहून आपला दासबोध हा ग्रंथ पूर्ण करायचा होता। 21 समासे आधीच झालेला होता पण तो पुढे वाढवायचा होता, पूर्ण करायचा होता। अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर असं स्थळ आहे। आपण सर्व कोणी बऱ्याच जण शिवथरगडीला गेला असाल, विशेषतः पावसाळ्यात तो वाहणारा धबधबा आणि ती गळ आपण पाहिल्यावर थक्क होऊन जातो। जेव्हा ती गळ मध्यंतरी दुर्लक्षित झाली होती आणि आपल्या धुळ्याच्या नानासाहेबांनी ती शोधून काढली तेव्हा तर ते अक्षरशः नाचले होते की मला पृथ्वीवरचा स्वर्ग सापडला आहे, असं स्वर्ग सुंदर निसर्ग सौंदर्य त्या ठिकाणी होतं। घळीत पोचले सगळे, जिकडे तिकडे लागालाग व्हायची होती आणि त्या निसर्ग सौंदर्यामध्ये कल्याण स्वामींच्या प्रतिभेला बहर पाडला आणि कल्याण स्वामींनी समर्थांच्यावरती एक अभंग त्या ठिकाणी रचला होता, अभंग काव्य रचलं आणि ते काव्य होतं तो मज आवडतो मम स्वामी निशिदिनी अंतरयामी तो मज आवडतो अक्षय पदाचा सुखदाता निरसुनी माया ममता तो मज आवडतो मम स्वामी निशिदिनी अंतरयामी तो मज आवडतो भक्ती मार्गाचा गजढाला चालविल या आढाला तो मज आवडतो निज स्वामी निशिदिनी अंतरयामी तो मज आवडतो न दिसे तुळणा जासी काय बोलू मी उपमेसी तो मज आवडतो छत्र बहुतांचे दासाचे धाम ते कल्याणाचे तो मज आवडतो मम स्वामी निशिदिनी अंतरयामी तो मज आवडतो। कल्याण स्वामींनी या स्वरचित अभंगाला चाल लावून ते मोठ्या
तल्लीन होऊन हा अभंग म्हणत होते आणि समर्थ केव्हा मागे येऊन उभे राहिले त्यांना कळलं सुद्धा नाही. अभंग संपला तेव्हा समर्थांनी कल्याण स्वामींच्या पाठीवरून हात फुरवला, पाठ थोपटली, अरे वा कल्याणा किती सुंदर काव्य केलंस तू. हा जो समर्थांवरचा अभंग कल्याण स्वामींनी रचला तो तिथल्या सर्व शिष्यांना आवडला, खूप आवडला, जाता येता ते गुणगुणू लागले आणि पुढे चालून समर्थ संप्रदायामध्ये या अभंगाला खूप महत्त्वही प्राप्त झालं. खूप छान अभंग आहे, आपल्याला माहितीच असेल कदाचित. अशा रीतीने शिवतरगळीतला त्यांचा वास्तव्य सुरू झालेलं होतं. भाद्रपद चतुर्थीला, म्हणजे आपण जे गणेश चतुर्थीला म्हणतो, भाद्रपद चतुर्थीला समर्थांनी घळीत गणेश मूर्तीची स्थापना केली. एका अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक समर्थच म्हणायला हरकत नाही. 300 वर्षापूर्वी आपण म्हणतोय, आता आपण पुण्यात टिळकांनी केला किंवा अमक्यांनी केला, पण 300 वर्षापूर्वी जवळजवळ 300-350 वर्षापूर्वी समर्थांनी घळीत हा गणेश चतुर्थीचा उत्सव सुरू केला, गणेश मूर्तीची स्थापना केली, कल्याणांच्या हस्ते त्याची पूजा केली. कारण कल्याणाच्या हातून त्यांना पुढे दासबोध लिहून घ्यायचा होता, म्हणजे गणेशाचं पूजन त्यांनी कल्याणाच्या हस्ते केलं आणि नंतर दासबोध लेखनाला सुरुवात झाली. त्या घळीमध्ये दासबोध लेखनाला सुरुवात झाली. समर्थ बसायचे शांतपणे, समर्थ सांगायचे आणि कल्याण स्वामी लिहून घ्यायचे. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलले जी येथ, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे श्रीराम. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग श्रीराम. अशा रीतीने हळूहळू ग्रंथ आकाराला येत होता आणि या ग्रंथाची समाप्ती जवळ 8-9 वर्षांनी 2-3 वेळा असं त्या समर्थ घळीत आले गेले असं गरज झाली. आणि ग्रंथाची समाप्ती झाल्यानंतर ग्रंथ समाप्त झाला आणि समर्थ एकांतासाठी डोंगरात निघून गेले. कुठेतरी कल्याणस्वामी बसलेले होते त्या ठिकाणी, समर्थ समोर लिहिलेला दासबोध होता. त्यांच्या मनाला असं वाटलं, त्यांच्या मनात असं आलं की या दिव्य दासबोधला आरती हवी आहे. एवढा मोठा दिव्य दासबोध अध्यात्माचा ग्रंथ आपण समर्थांनी सांगितलेला आहे तर त्याला एक आरती आपण असली लिहिली पाहिजे, आरती असायला हवी आहे असं समर्थांना आपल्या कल्याण स्वामींना वाटलं आणि कल्याण स्वामींनी त्याची आरती लिहिली, लिहायला सुरुवात केली. आपल्याला ती आरती सगळ्यांना माहिती आहे. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला, महानुभाव संत जनी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला, जय जय दास बोधा ग्रंथ राज प्रसिद्धा, आरती ओवाळीन निमळ ज्ञान वाळ बोधा. अशी ती आरती कल्याणाने लिहायला सुरुवात केली आणि त्या आरतीचे शेवटचे जे 2 उभे ओळे होत्या त्या अशा होत्या. अपार पुण्यगाठी, अपार पुण्यगाठी तरी श्रवणला हे कल्याण लेखकाचे, भाव गर्भ हृदयी जय जया दास बोधा. कल्याण स्वामींनी ती आरती लिहून पूर्ण केली. त्या समर्थ आलेले होते आणि समर्थांच्या हातात तो आरतीचा कागद दिला. समर्थांनी ती पाहिली, समर्थांनी पाहिली आणि अक्षरशः कल्याण स्वामींना सांगितलं, कल्याणा अरे खूप छान आरती केली आहेस तू. आणि असं म्हणतात की सर्वत्र विजय झाला तर हरकत नाही, पण आपल्या शिष्याच्या हातून पराजय व्हावा असा तो आजचं काम केलेलं आहे की तू माझ्यापेक्षाही चांगली रचना केलेली आहेस या ठिकाणी. असं समर्थ म्हणताच कल्याण स्वामी अरे गडबडले, महाराज त्यांच्या चरणा लोटांगणाचं, अहो मी तुमचा दास आहे महाराज स्वामी, सद्गुरु स्वामावली मी तुमचा दास आहे, माझी तुमची तुमच्यासमोर कुठं प्रार्थना आहे, तुमच्या कृपेनेच मी हे लिहिलेलं आहे. पण समर्थांना ही आरती बघून खूप आनंद वाटला.
आणि समर्थाने त्याला खूप शाबासकी दिली कल्याणाची आणि त्याला सांगितलं की ही जी आरती आहे कल्याणा ही तूर असलेली जी आरती आहे ती प्रत्येक सांप्रदायिक ग्रंथ वाचनाच्या नंतर गायली जाईल आणि तुझं नाव या आरतीबरोबर जोडलेलं आहे या ग्रंथावर जोडलेलं आहे ते असं कायम राहणार आहे कायमच्या स्मरणात राहील असा त्यांनी आशीर्वाद दिला आणि आपण म्हणतो आपण प्रत्येक वेळा जेव्हा दासबोध वाचतो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की आपण ही आरती म्हणतोच म्हणतो दासबोधाची आरती त्याच्याशिवाय आपली समाप्ती दासबोध ग्रंथाची होत नाही अशा रीतीने कल्याण स्वामींच्या त्यांच्या प्रतिभेचा भर त्या ठिकाणी फुटलेला होता दासबोध लेखन झालं दासबोध लेखन समाप्त झाल्यानंतर ही सगळी शिष्यमंडळी घळीतनं पुन्हा चाफळ आली चाफळ आल्यानंतर समर्थांनी कल्याणांना सांगितलं की कल्याणा तू आता एक असं काम कर की तू तर ग्रंथ लिहिलेलाच आहे पण ह्या ग्रंथाच्या एक 20 नकला कर म्हणजे तू इथे चाफळमध्येच राहता कुठेही माझ्याबरोबर येऊ नकोस आता सध्या आणि तू चाफळमध्ये राहून या ग्रंथाच्या 20 प्रती तयार कर म्हणजे नकला कर म्हणजे एक वर्ष 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कल्याण स्वामींनी त्या दासबोधाच्या 20 प्रती तयार केल्या हस्ताक्षरातल्या त्यांच्या हस्ताक्षरात आणि त्यातली एक प्रत दत्ताजींना दिली आपल्या धाकट्या भावानं दत्ताजी आणि लक्ष्मीबाई यांना समर्थांनी शिरगावी एक मठ स्थापन करून दिला होता शिरगाव हे सातारा जिल्ह्यातलंच गाव आहे आणि एकीकडे मंगरूळ पीळ आणि एकीकडे पालीचा खंडोबा अशा दोघांच्या मध्यवर्ती एक गाव आहे आणि त्या काळी ह्या मुसलमानांच्या वर्चस्वामुळे आणि गुलामीमुळे अनेक हिंदू पालीच्या खंडोबाच्या जत्राला जायच्याऐवजी ते मंगरूळ पीळाला जायला भजत होते समर्थांनी विचार केला की हे आपण बदललं पाहिजे ही गोष्ट आता आपल्या पालीच्या खंडोबाचं महत्त्व वाढवलं पाहिजे आणि ह्या लोकांमध्ये जागृती केली पाहिजे तर त्या कारणासह त्या हेतूने त्यांनी ह्या दोन्ही ठिकाणाच्या मध्ये शिरगावला दत्ताजी स्वामींना मठ स्थापन करून दिला त्यांना मठपती केलं आणि त्या ठिकाणी त्या दोघांना राहत होते पुढे दत्ता स्वामींनी गृहस्थाश्रम स्वीकारला त्यांना त्यांचा वंश पुढे चालू राहिला तर त्या दत्तात्रय स्वामीला स्वामींना कल्याणाने एक प्रत दिली होती त्यांनी पुढे त्याच्या 15 प्रती तयार केल्या नकला केल्या ग्रह दासबोधाच्या ह्या सगळ्या प्रती तयार करण्याचं कारण असायचं की अनेक मठांमध्ये मठपतींना आणि तिथल्या शिष्यांना हे दासबोध वाचन करण्यासाठी पठन करण्यासाठी प्रत उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि म्हणून हे त्या नकला तयार केल्या होत्या आजही धुळ्याला जे समर्थ बागदेवता मंदिर आहे त्या ठिकाणी जी दासबोधाची प्रत आहे ती दत्तात्रय स्वामींच्या हस्ताक्षरातील आहे तशीच ग्वालियर मठ आहे दत्तात्रय स्वामींचे पुढे वंशज ग्वालियर पोचले तिथं राम मंदिर आहे आबा महाराज राम मंदिर म्हणून त्या राम मंदिरातही एक प्रत दत्तात्रय स्वामींच्या हस्ताक्षरातील आहे आणि कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील मूळ जी प्रत आहे दासबोधाची ती डोमगावी मठे आहे अशा रीतीने हे दासबोधाचं नकला आणि हे चालू होतं मागे मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे कल्याण स्वामींबद्दल हे सगळं असं चालूच होतं काही ना काहीतरी त्यांच्या घटना घडायच्याच एकदा काय झालं चाफळच्या उत्सवामध्ये रामनवमी उत्सव जवळ आला होता आणि काहीतरी कारण असं झालं की आता आपल्याला भिक्षा जी आहे जे धान्यसामुग्री आहे ते आपल्या मठामध्ये कमी आहे आणि आता ह्या उत्सवाला खूप लागणार आहे इतके लोक येतील करायला भंडारा असतो हे असतो आपण आता ह्या उत्सवासाठी भिक्षा मागायला जायचंय तर भिक्षा मागायला जायचंय तर सगळ्या शिष्यांना पडलं की आता उद्यापासून समजा आपल्याला भिक्षा मागायला द्यायचं तर आपण त्या दारात उभा राहायचं आणि काय काय सांगायचं काय लोकांना काय म्हणायचं काय आपल्याला काहीतरी सांगायला पाहिजे म्हणायला पाहिजे काहीतरी आपण जाऊन तिथं उच्चारलं पाहिजे तर ही अडचण शिष्यांमध्ये चाललो ते बोलणं कल्याण स्वामींनी समर्थांच्या कानावर घातलं समर्थ म्हणाले एक सकाळची 10-11 वेळ असेल कदाचित समर्थ म्हणाले कल्याण आपले लेखन साहित्य घेऊन ये आणि बैस लेखन साहित्य घेऊन कल्याण स्वामी सज्ज झाले आणि समर्थ बसले आहेत कल्याण स्वामी समोर लेखन साहित्य घेऊन बसलेले आहेत समर्थांनी असे डोळे मिटलेले आहेत शांत मुद्रा आहे आणि समर्थ सांगत होते आणि कल्याण स्वामी लिहून घेत होते जवळजवळ 12 तास हे लेखन झालं सुरू होतं आणि या 12 तासाच्या रात्रीपर्यंत लेखन सुरू होतं कुठे तहान नाही भूक नाही
हे लेखन असं सुरू होतं आणि त्या 12 तासाच्या अखंड लेखनामध्ये समर्थांनी 205 मनाचे श्लोक सांगितले आणि कल्याण स्वामींनी लिहून गेले. आणि कल्याणाने त्यांनी विचारलं संपल्यानंतर सगळं, कल्याणा हे श्लोक आहेत ते कोणत्या वृत्तात आहेत सांग बरं. तर ते म्हणला भुजंग पुरायात वृत्तात आहे. बरं एक श्लोक म्हणून दाखव बरं, म्हणजे सगळ्यांना म्हणेल कळेल की कसा काय आहे काय नाही आहे. तर एक तो त्याने म्हणून दाखवायला सरवला. समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोकतीनी उपेक्षी कदा राम भक्ताभिमानी. आणखी एक श्लोक म्हणा, जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे तुझे काय वेचे जय जय रघुवीर समर्थ. कल्याणाने अशा खड्या स्वरामध्ये हे श्लोक म्हणले. सगळ्यांना खूप छान वाटलं, आनंद वातावरण झालं. आता उद्यापासून हे श्लोक आणि आपण आणि भिक्षा प्रत्येक समर्थाने सांगितलं, प्रत्येक दारासमोर उभे राहा, खणखणीत आवाजात श्लोक म्हणा, शेवटी जय जय रघुवीर समर्थ हा जय जयकार करा आणि जी मिळेल ती भिक्षा धान्य द्रव्य जे काय असेल ते मठाच्या कोठीत जमा करा. त्या वर्षीच्या उत्सवाला अमाप भिक्षा मिळाली आणि अशा रीतीने मनाचे श्लोक दासबोधानंतर समर्थ संप्रदायात अंतर्भूत झाले. मनाच्या श्लोकाच्या जन्माची कहाणी अशी आहे. आता चापळचा रामनवमीचा उत्सव जवळ आला होता, मी म्हणलंच होतं यावर्षी रामनवमीच्या उत्सवामध्ये असं ठरलं की राममूर्तीची मिरवणूक हत्तीवरून काढायची. आणि रामनवमीच्या जवळ आलं तर आपल्याला एक गोष्ट आणखीन एक माहीत असेल की प्रत्यक्ष रामनवमी उत्सवात समर्थक चापळला कधी राहिले नाहीत. उत्सव सुरू करून द्यायचे आणि ते डोंगरात घळीत जाऊन राहायचे, समोर चंद्रगिरीच्या डोंगराचा त्या घळीत जाऊन राहायचे. एक ओवी प्रसिद्ध आहे बघा, दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो. कारण काय असायचं की मी जर त्या उत्सवात थांबलो तर लोक रामाच्या ऐवजी माझ्याच पायात पडत बसतील म्हणे, ते नको आहे मला. रामाचं महत्त्व वाढलं पाहिजे म्हणून त्या काळामध्ये समर्थ रामनवमीच्या उत्सवाच्या काळामध्ये कधी चापळला राहत नसेल, डोंगरात निघून जात असेल. समर्थ डोंगरात निघून गेलेले होते आणि उत्सव जवळ रामनवमी जवळ आलेली होती आणि मिरवणुकीसाठी हत्ती त्यावर मंदिर प्रसाद सजवून वगैरे आणलेला होता. आणि कल्याण स्वामी इकडे कोठीघरात पूजेच्या साहित्याची तयारी करत होते. एकाएकी खूप मोठा गलगा झाला, आरडाओरडा झाला आणि काय झालं तर ते हत्ती जो बिथरला एकदम, सगळे माणसं पोहोच सगळे ते गुरावजळे बायका पोरं येणार जाणारे आणि तो हत्ती बिथरला की आणि धाव इकडे धाव तिकडे धाव शहरावर जाव बाट्यात येईल त्याला आडव पाड अशा रीतीने तो एकदम हत्ती चवताळल्यासारखा झाला होता. आणि तो सगळा गलका आणि ओरडाओरडा ऐकून स्वामी कल्याण स्वामी बाहेर आले, म्हणलं काय झालं काय झालं अरे हत्ती बिथर. कल्याण स्वामी म्हणाले काय करून मी आहे बघतो मी काय करायचं ते. आणि सगळे सांगायचं कल्याण स्वामी तुम्ही जाऊ नका त्याच्यासमोर, तो हत्ती आहे तो आणि चौताळ्याला हत्ती आहे, तुम्हाला इजा होईल, उचलून फेकून मारेल काही करेल तुम्हाला. कल्याण स्वामी तुम्ही काही काळजी करू नका मी बघतो काय करायचं ते. आणि कल्याण स्वामी त्या तिकडून समोर येणाऱ्या त्या हत्तीच्या समोर जाऊन असे पर्वतासारखे पहाडासारखे जाऊन उभा राहिले. कल्याण स्वामी असं धिपाळ शरीर आणि ते मजबूत शरीर होतं. कल्याण स्वामी असे त्याच्याकडे रोखून भागत होते, हत्ती त्यांच्याकडे रोखून बघत होता. असे काही क्षण गेले आणि हत्ती आक्रमणाच्या तयारीत होता आणि त्यांनी आक्रमण केलं. कल्याण स्वामीच्या शरीराच्या जवळ येताच कल्याण स्वामीने त्यांचे जे दोन दात होते ना ते घट्ट धरून ठेवले, इतके घट्ट धरून ठेवले की त्या हत्तीला काही हालचालच करता येईना अशा तो खूप हालायचा प्रयत्न करत होता. पण कल्याण स्वामींच्या त्या शक्तीपुढे त्यांनी जे दात धरले होते तो हत्ती काही त्याला हालचाल करता येईना. आणि ते या झटापटीमध्ये हत्तीचा एक दात तुटला आणि दात तुटला आणि ते कल्याणाच्या हातात होता. त्या दातानी तुटलेल्या दातानी कल्याण स्वामीने त्याच्या गंडस्थलावर असे घाव मार दिले आणि त्या क्षणी जे गंडस्थळावर मार बसले सगळे तो हत्ती मटकन खाली बसला आणि शांत झाला. मग तो हत्ती महूताच्या हवाली केला
आणि मग सगळे परत आले. हे एवढं आसाट काम कल्याण स्वामी केल्यानंतर सगळ्यांनी कल्याण स्वामींचा जय जयकार करायला सुरुवात केली. उपस्थित लोकांनी कल्याण स्वामी म्हणाले, अरे बाबांनो माझा जय जयकार करू नका, रामाचा जय जयकार करा. त्यांच्या कृपेने मी हे करू शकलो, नाहीतर माझी काय प्रार्थना आहे करायची, रामाचा जय जयकार करा. पण लोकांना वाटलं की एवढ्या शक्तीचं काम करणारा सगळ्यांना ते म्हटलं की तुम्ही तर मारुतीचेच अवतार आहेत, म्हणून त्यांना खूपच कल्याण स्वामीला त्यांनी त्यांचा जय जयकार करायची ते कौतुक केलं सगळ्यांनी. एवढा मोठा शक्ती हत्तीसमोर उभा राहून त्याला शांत करायचं, तुम्ही मारुतीचेच अवतार आहात असं सगळ्यांना त्यांना वाटलं. कल्याण स्वामी शांत होते, ते म्हणले माझी कशी प्रार्थना, रामाची कृपा आहे, समर्थांची कृपा आहे. उत्सवाच्या संगतीला समर्थ आले आणि समर्थांना ही हकीकत कळाली आणि समर्थांनी मोठ्या प्रेमाने कल्याण स्वामींना आलिंगन दिलं. कल्याणा पुन्हा एकदा तुझ्या शक्तीचं आणि तुझ्या बुद्धीचं मला तू सगळ्यांना दर्शन करून दिलेलं आहेस आणि मी म्हणलं ते पुन्हा सर्वत्र विजय इच्छेत शिष्यात पराजय, शिष्याकडून पराजय. तू पुन्हा एकदा तो माझ्या याच्या शब्दाचा मान राखलेला आहेस, आता सार्थक केला शब्द. मला खूप तुझा अभिमान वाटतो, कौतुक वाटतं तुझा कल्याण स्वामींचं. तर कल्याण स्वामींचं असं हे चालू असताना मागे गडावर घडलेले प्रसंग सांगितलेलेच आहेत. अनेक वेळेला कल्याण स्वामींनी समर्थांची परीक्षा घ्यावी, त्यात ते उतरावेत, तरी सुद्धा त्यांच्याबद्दलचा कालांतराने तिथल्या ह्याच्यामध्ये हेवा म्हणा, रोष म्हणा, असा शिष्यांमध्ये असायचाच. कल्याण स्वामी समर्थांनी असा विचार केला की आता कल्याण स्वामींचं लेखक म्हणून जे काम आहे ते जवळजवळ आता सगळं संपत आलेलं आहे आणि तेही कल्याण समर्थही आयुष्याच्या संध्याकाळी गडावर राहायला गेलेले होते. आता म्हणे आपण कल्याण स्वामींना आपल्यापासून दूर करायची वेळ आलेली आहे. कल्याण स्वामींना कुठेतरी दुसरीकडे पाठवलं पाहिजे. नुसते हेवा दावे करतात म्हणून नाही, एकदा त्यांचं लेखनाचं काम संपलेलं आहे आणि कल्याण स्वामींनी स्वतंत्रपणे काहीतरी काम आता करायची गरज पडलेली आहे. आणि मुख्य म्हणजे समर्थांना असं लक्षात आलं की आपण आयुष्याच्या संध्याकाळी चापळ सोडून का आलेलो आहेत, की चापळमध्ये रामाचं महत्त्व राहिलं पाहिजे. मी जर तिथं माझं काही ध्येय ठेवला तर माझी समाधी तिथं होईल, रामाला भजायच्या जर लोक मला भजतील, म्हणून ते चापळ सोडून गडावर शिवाजी महाराजांनी विनंतीला करून म्हणून आले. पण म्हणाले की माझ्या अंतकाळी कल्याण जर जवळ असेल माझ्या तर त्याला ते सहन होणार नाही व्यव, कारण इतका घनिष्ठ त्यांचा सहवास होता एकमेकाचा, कल्याण कदाचित हे सहन करू शकणार नाही. अशा सर्व प्रकारचा विचार करून समर्थांनी कल्याणाला सांगितलं, कल्याणा आता तुला माझ्यापासून दूर जावं लागेल, म्हणजे मी तुला दूर लोटतोय असं नाही, पण तुला स्वतंत्रपणे काहीतरी करून दाखवायचं काम. असे बघ म्हणाले की झाडाखाली झाड वाढत नाही आणि नुसत्या सलगीने काही होत नाही, म्हणे तू असं कर, तू आता इथून गडावरून माझ्यापासून दूर जा, मोगलाई प्रांतात जा, म्हणे मोगल प्रांतात जा, मोगलाई प्रांतात जा, मराठवाड्याच्या तिकडच्या भागात जा आणि त्या ठिकाणी संप्रदायाचा आपला प्रसार कर. तुझ्या हातून त्या ठिकाणचा संप्रदाय आपल्या संप्रदायाचा प्रसार व्हावा अशी माझी इच्छा आहे. समर्थांचा वियोग सहन करणं कल्याण स्वामींना किती अवघड गेला असेल आपण कल्पना करू शकतो, पण त्यांचीच आज्ञा असल्यामुळे कल्याण स्वामींना नाविलाजानं गडावरून पायउतार व्हावं लागलं आणि ते मजल दर मजल करत मुघलाईत पोचले, मुघल प्रांतात पोचले. सोलापूरजवळ बार्शीच्या जवळ परांडा नावाचं गाव आहे, त्या परांड्याच्या काही जवळच्याच अंतरावर, काही मैल अंतरावर हे डोमगाव नावाचं गाव आहे. तिथून ते सीना नदी वाहते, ते डोमगाव डोम लोकांची वस्ती आणि सीना नदीचं वातावरण, कल्याण स्वामीला अशी प्रेरणा झाली की आपण या ठिकाणी मठ स्थापन करावा आणि त्या ठिकाणी ते मठ करून राहायला लागले. समर्थांच्या प्रमाणेच त्यांनी भिक्षा मागावी, मुलांना घडवावं, या सगळ्या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी अनेक तरुण मुलं हेरली होती, त्यांना सगळ्या मठात घेऊन आले. त्याच्यामध्ये अनंत गोसावी होते, केशवस्वामी होते, असे ते अनेक त्यांनी त्या समर्थांच्या प्रमाणे आपलेही शिष्य तयार करायची सुरुवात केली आणि त्या मठामध्ये राहून त्यांना संस्कारित केलं, त्यांना विकसित केलं. गावोगावी महाराजाची मंदिरे स्थापली आणि सगळ्या ठिकाणी जागृती करत, धर्मजागृती, समाज जागृती, गुलामीच्या विरुद्ध जे मन गुलामीत किसलेली होती त्यांना उभार देण्याचं काम
त्या भागात कल्याण स्वामींनी सुरू केलं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की अल्पावधीतच कल्याण स्वामींनी त्या भागात अनेक त्यांचे शिष्य तयार केले आणि गावोगावी मठ स्थापन केले. कल्याण मराठवाडा त्या प्रांतामध्ये आणि कर्नाटक प्रांतामध्ये सुद्धा त्यांचे शिष्य निर्माण झाले. त्या तडवळ्यासारख्या ठिकाणी जगन्नाथ स्वामींनी राम मंदिर उभारून कार्याला सुरुवात केली. केशवस्वामी होते ते कल्याणाचे शिष्य पण उमरणला राहायला गेले, त्या ठिकाणी समर्थांनी मारुती स्थापन केलेला होता, तिथं राहून ते समर्थ कार्य करू लागले. असे अनेक शिष्य कल्याणांचे त्या ठिकाणी कार्य करू लागले आणि त्यांचा समर्थांचा संप्रदाय खूप त्या ठिकाणी वाढला. कल्याण स्वामींच्या वास्तव्याने आणि लोंगवाने परंडेला सुद्धा त्यांनी मठ स्थापन केला. ते सगळा परिसर पुणित झालेला होता. अशा प्रकारे विस्तार चालू असताना अनेक शिष्य कल्याणांचे शिष्य समर्थांच्या भेटीला जायचे, तेव्हा समर्थांना वाटायचं जणू आपल्या कल्याणात भेटायला आलेले आहेत. खूप आनंद व्हायचा, किती छान गुबा काम केलं आहे कल्याणाने. असं सगळं चालू असताना एक दिवस वीज कोसळावी अशी एक बातमी कल्याणाला पोचली आणि ते हजरून गेले, विचलित झाले, अतिशय उसळून पडले म्हणायला हरकत नाही. ती बातमी होती समर्थांच्या निर्याणाची. सज्जनगडावरती समर्थांचा निर्याण झालेलं होतं तेव्हा कल्याणस्वामी डोंगवामध्ये होते. तडक कल्याणस्वामी निघाले ते डोंग कल्याणगडावर पोचले. त्यावेळेला अर्थातच सगळं दहा संस्कार वगैरे होऊन गेलेला होता. आणि आपल्याला जे माहिती आहे की कल्याण समर्थांच्या दहा संस्कार जिथं ज्या जागेवर झाला त्या ठिकाणी स्वयंभू समाधी आलेली होती. समाधीचा चिरा निर्वर आलेला होता. ती समाधी गडावर पोचल्यानंतर तडक समर्थांच्या समाधीपाशी कल्याण गेले आणि जणू काही एका वाट चुकलेल्या मुलाने आईसाठी टाहू फोडावा, वासराने गायीसाठी हंबरडा फोडावा अशी त्यांनी टाहू फोडला. माऊली सद्गुरू मला का सोडून गेला, धाय मोकलून कल्याण स्वामीच्या समर्थी रडत होते. सगळ्यांना ते दृश्य अगदी असं बघणं करून दृश्य होऊन गेलेलं होतं. कल्याण स्वामी अतिशय धायमपणे रडत होते आणि समर्थांना समाधीतल्या समर्थांना सुद्धा असं वाटलं की आता हा कल्याण स्वामीला आपल्याला शांत करायला पाहिजे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल त्या समाधीतनं सगुण रूप धारण करून समर्थ प्रकट झाले आणि कल्याण स्वामीने दर्शन. किती भाग्य असेल समाधीतनं समर्थ प्रकट झाले, समर्थांचं ते रूप पाहिलं आणि कल्याण स्वामी शांत झाले, ते गैवून आले. माऊली माझ्यासाठी तुम्ही परत मला सगुण रूपात दर्शन दिलं, किती थोर तुमचे ऋण आहेत, माझे उपकार आहेत. कल्याण स्वामी शांत झाले. त्याच्यानंतर कल्याण स्वामीला संपूर्ण गडच जो आहे तो समर्थ वाटू लागला. त्यांनी ठरवलं की ह्याच्यापुढे गडावरून उतरले आणि ह्याच्यापुढे गडावर पाय ठेवायचा नाही म्हणले, कारण सगळे गड म्हणजेच समर्थ आहेत, कुठेही मी पाय ठेवलं तर समर्थांना पाय लागण्याचा असं होईल. त्यानंतर काही कल्याण स्वामी गडावर गेले नाही, ते परत डोंगरावर आले. समर्थांच्या आणि शिवाजी महाराजांच्या निर्याणानंतर शिवाजी महाराज आधीच गेलेले होते, पण एकूण महाराष्ट्राच्या राजकीय आणि आध्यात्मिक स्थितीची फार वाईट अवस्था झालेली. आपल्याला माहिती आहे औरंगजेब तिकडून चालून आला होता, लाखोची फौज घेऊन तो स्वराज्यावर चालून आला होता आणि एकूण महाराष्ट्राची दैना संभाजी महाराज एकाकी लढत होते. खूप मोठी झुंज दिलेली होती त्यांनी त्या काळामध्ये, पण अशा रीतीचं एक वातावरण तिथं खूप वर्षाचं महाराष्ट्रामध्ये होतं. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये समर्थांच्या निधनानंतर त्यांच्या ज्या अस्थी आहेत त्याचं विसर्जन सगळ्यांनाच ठरवलं होतं, ते काशीला नेऊन गंगेत अस्थी विसर्जन करायचं आहे. ते विसर्जन होऊ शकलं नव्हतं, त्या अस्थी सुरक्षित राहाव्यात म्हणून चाफळच्या मंदिरामध्ये एका वृंदावनामध्ये त्यांना खाली ठेवलेलं दडवून ठेवलेल्या होत्या. केशवस्वामी उमरजला राहायचे आणि ते साधारणतः दर दोन चार वर्षांनी कल्याण स्वामींना विचारायचे की आता ते अस्थी घेऊन द्यायचं का आपण काशीला विसर्जनावा. कल्याण स्वामी म्हणायचे थांब अजून बघू, पुढे अजून वातावरण निवळायचं आहे, असं नको व्हायला की आपण ते काशीला निघालो आहेत वाटेत कुठे ते औरंगजेबाचे लोक भेटले, सैन्य सरदार भेटले आणि त्या अस्थींची विटंबना नको, असं काही व्हायला नको असं म्हणून त्या अस्थीचं विसर्जन अनेक वर्ष त्या ठिकाणी तसं राहिलेलं होतं. नंतरचं काय झालं, औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जे वातावरण थोडंसं निवळलं असे काही काळ गेल्यानंतर केशवस्वामींना एक दिवशी वाटलं की आता आपण ह्या अस्थींचं विसर्जन करायला पाहिजे. ते दरवेळेला ते कल्याण स्वामींना विचारायचे, पण यावेळेला म्हटलं तर यावेळेला विचारायचं आता काय औरंगजेब गेलेला आहे, वातावरण निवळलेलं आहे,
त्यांनी एके दिवशी जाऊन त्या वृंदावनातील अस्थीचा कलश जो आहे तो बाहेर काढला. इकडे केशवस्वामींनी तो अस्थिकलश वृंदावनाच्या बाहेर काढला आणि एवढा प्रचंड योगायोग तिकडे डोंगरामध्ये कल्याणस्वामींनी देह ठेवला. अर्थात हे केशवस्वामींना माहिती नव्हतं. त्यांना असं वाटलं की ह्या अस्थिकलश घेऊन आपण आपल्या सद्गुरूंकडे म्हणजे कल्याणस्वामीकडे जावं, त्यांना दर्शन घडवावं आणि मग आपण काशीला जावं. तो अस्थिकलश घेऊन ते डोंगावाचा मार्ग चोखाळत होतेच मध्येच त्यांना वार्ता कळाली की कल्याणस्वामीचं देहावसान झालेलं आहे. अस्थिचा कलश बाहेर निघाला तोच त्या क्षणी कल्याणांचं देहावसान. म्हणजे किती तादात्म्यता बघा. अस्थिकलश घेऊन केशवस्वामी डोंगवाला पोचले. कल्याणांची स्वामी त्या ठिकाणी कल्याणस्वामींची समाधी त्या ठिकाणी तयार झालेली होती आणि तिथं हे कळल्यानंतर त्यांनी कल्याणच्या स्वामी समाधीजवळ जाऊन त्यांनी परत शोक करायला सुरुवात केली. हे मी काय केलं, तुमचं मी ऐकलं नाही, मी अस्थि काढलं आणि तुम्ही इकडे तुमचं देहावसान झालं. आणि अतिशय शोकमग्न अवस्थेत त्या समाधीपाशी बसून होते. इतक्या समाधीतून त्यांना असा आवाज आला की शोक करू नकोस. आता असकर म्हणाले की समर्थांच्या अस्थि आणि माझ्या अस्थि एकत्रच तू घेऊन जा आणि विसर्जन कर. अशी कल्याण स्वामींच्या आतून त्यांना आज्ञा झाली समाधीत. आणि आपल्याला माहितीच आहे की गुरु शिष्याचे अस्थिरूप भेट सुद्धा अशी झाली. एकाच कलशामध्ये कल्याण समर्थांच्या अस्थि आणि कल्याणांच्या अस्थि आणि हे हा अस्थि कलश घेऊन केशवस्वामी काशीची वाट चालू लागले. अस्थि संगम हा झाला, गुरु शिष्यांचा संगम झाला असं म्हणायला हरकत नाही. अस्थिरूपानं झालेला होता तो संगम. किती अपूर्व ही गोष्ट अशी कुठं पाहायला मिळाली नाही आहे. इतकी तादात्म्यता की त्या शेवटी अस्थि विसर्जन सुद्धा कल्याणस्वामींचं आणि समर्थांचं एकत्रच झालं. अशी ही अजरामर कल्याण स्वामी आणि समर्थ यांची शिष्य गुरु शिष्याची जोडी होती. धन्य ते समर्थ, धन्य ते कल्याण स्वामी आणि जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.